नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात मी राजवाघ आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत राधाराणी साडी, क्रांती एंटरप्राइजेस. बेरोजगाराविरोधात धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने माजी आमदार राजवर्धन कदम पांडेच्या नेतृत्वाखाली काढला मोर्चा. अक्कलपाडातून पाणी सोडलं नाही तर 16 फेब्रुवारीला पुन्हा रास्तरोको करण्याचा नेर ग्रामस्थांनी दिला प्रशासनाला इशारा. किसान सभा आणि भाजपच्या वतीने धुळ्यात करण्यात आली सन 2019-20 अर्थसंकल्पाची होळी. सागर कांबळेवरील विनयभंगाचा गुन्हा रद्द करा या मागणीसाठी धुळ्यात मातंग सेवा संघाची निदर्शने. दोनशे रोस्टर पॉईंट पद्धत पुन्हा लागू करा या संदर्भात श्रावण देवरे यांनी पत्रपरिषदेत दिली माहिती. आणि खाटिक समाज भवनसाठी आर्थिक निधी द्या, मुस्लिम खाटिक समाजाची धुळ्यात प्रशासनाकडे मागणी. आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने. बेरोजगारीच्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने माजी आमदार राजवर्धन कदम पांडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. धुळेसारख्या मागास परिसरात मोठे उद्योगधंदे नाहीत, मोठी सरकारी महामंडळे आस्थापने नाही, त्यामुळे रोजगारही नाही. येथील बेरोजगारी भयावह अवस्थेत शिगेला पोहोचली आहे. त्यातून यातील काही बेरोजगार तरुणांची पावले अवैध धंदे व गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात पुणे नागपूरसह सर्वत्र वाढलेली गुन्हेगारी ही याच बेरोजगारीचे फलित आहे. बेरोजगारीने त्रस्त अशा तरुणांना उलट कडवट धर्मांत बनवून त्यांचा राजकीय उपयोग केला जात आहे. ही स्थिती मोठी अभूतपूर्व आहे, तितकीच धोकेदायकही. 4.5 वर्ष सरकार केवळ अभ्यास करून उत्तरे देऊ म्हणत आहे, शिवाय पोकळ आश्वासनांना शिवाय ठोस अशी बेरोजगारी हटवायची काहीच कार्यवाही प्रत्यक्षात दिसत नाही. त्यामुळे तरुणांमध्ये प्रचंड रोष व असंतोष आहे. या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दिनांक 13 फेब्रुवारी रोजी बेरोजगारी विरोधात धुळ्यात मोर्चा काढण्यात आला. माजी आमदार राजवर्धन कदम पांडे यांच्या नेतृत्वाखाली संदीप बेडसे, किरण शिंदे, किरण पाटील, विलास खोपडे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. देशातील वाढती बेरोजगारी, त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीने 5 वर्षांपूर्वी सत्तेवर आल्यानंतर जी काही आश्वासनं दिली होती त्या आश्वासनाची पूर्तता केली नाही, जनतेची घोर फसवणूक केली, त्याच्या निषेधार्थ दरवर्षी 2 कोटी बेरोजगारांना नोकरी देणार, पण या देशात 2 लाखी बेरोजगारांना नोकरी मिळाली नाही. आज इतकी वाईट परिस्थिती देशातील युवकांना तरुणांना आली की लाखो लोक त्या कुंभमेळ्याच्या वेळेस वाराणसीला नागा साधू झाले, काही उत्पन्नाचं साधन नसल्यामुळे. असे अनेक जनतेमध्ये जो असंतोष आहे त्या असंतोषासाठी जी काही त्यांनी आश्वासन दिले, वेगवेगळ्या जाती जमातींना आरक्षण देण्याची जी त्यांनी गवाही दिली होती ते सर्व हवेत विरलेले आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. प्रशासनाने आश्वासन देऊनही 11 फेब्रुवारीला अक्कलपाडा धरणातून पाणी सोडलं नाही, यामुळे 16 तारखेला पुन्हा रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा देत नेर ग्रामस्थांनी प्रशासनाला पत्र दिलं. धुळे तालुक्यातील नेर गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत पाणी सोडण्यात यावे अशी मागणी करीत ग्रामस्थांनी रास्ता रोको केला होता. यावेळी तहसीलदार अमोल मोरे यांनी 11 तारखेला पाणी सोडण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप पाणी सोडण्यात न आल्याने येत्या 16 तारखेला पुन्हा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबतचे पत्र उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांना देण्यात आले. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते. अजय माळी यांनी यावेळी प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्ही या शासनाला जे 24/1/19 रोजी आम्ही एक निवेदन दिलं होतं जिल्हाधिकारी साहेबांना, त्याच्यानुसार 29/1/2019 रोजी आम्ही नेर येथे मस्जिद फाट्यावर रास्ता रोको केला आणि ग्रामस्थांच्या वतीने आम्ही पूर्ण एक रस्ता रोको केला. त्या शासनाचा प्रतिनिधी म्हणून धुळे तालुक्याचे तहसीलदार माननीय मोरे साहेब नेरच्या रस्ता रोको इथे आले आणि आम्हाला सांगितलं होतं शासनातर्फे की 11/2/2019 रोजी आम्ही पांझरा नदीला पाणी सोडणार, परंतु काल 11/2/2019 रोजी गेला
पाणी अद्याप सोडलेलं आहे म्हणून आम्ही या शासनाला झोपलेल्या शासनाला आम्ही जागे करण्यासाठी आज पुन्हा निवेदन दिलेलं आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. किसान सभा आणि भाकपच्या वतीने धुळ्यात सन 2019 वीजच्या अर्थसंकल्पाची होळी करून निषेध करण्यात आला. किसान सभा आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सन 2019 वीजचा अर्थसंकल्प कुचकामी असल्याची भूमिका मांडत या अर्थसंकल्पाची धुळ्यात होळी केली. या आंदोलनात कॉम्रेड हिरालाल सापे, कॉम्रेड रमेश पारोळेकर, हाजी हुसेन बेग, सुधाकर पाटील आदी सहभागी झाले होते. कॉम्रेड वसंत पाटील यांनी या आंदोलनाविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी आश्वासन दिलं होतं, परंतु ते आश्वासन हवेत विरले असून या बजेटमध्ये त्यांनी कुठलंही या शेतकऱ्यांना निवडणुकीच्या तोंडावर 6,000 वर्षाला देऊन शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसलं असून ही शेतकऱ्यांची कुचंबना आहे. एक वेळचं जेवणही, एक वेळचं शेतकऱ्यांचं दिवसाला जेवणही होत नाही या 6,000 रुपये वर्षामध्ये, तरी हा घोर अन्याय आहे शेतकऱ्यांवर. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. यापुढील बातम्या अल्पशहा विश्रांतीनंतर. अचानक परिस्थितीमुळे होणारे बदल, शांती, होमहवन करूनही कुटुंबातील कलह मिटत नाही, व्यवसायात सातत्याने अपयश, विवाह न जमणे, पैसा न टिकणे, कर्तबगारीपणाची कमतरता, मानसिक व शारीरिक दुर्बलता, कोर्ट कचेरीतील अपयश, संतान सौख्य नाही, शिक्षणात अडचणी, दारूमुळे कुटुंबाची वाताहत, नोकरीत बढती मिळत नाही, राजकारणात अपयश, या आणि यांसारख्या सर्व समस्यांवर रत्नोपचाराने मार्गदर्शन आणि ज्योतिषाचा मोफत सल्ला सुद्धा उत्तर महाराष्ट्रातील भव्य रत्नांचा खजिना, निसर्गातील एकापेक्षा एक भव्य रत्नांचा खजिना फक्त राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स मध्येच. आमच्या येथे सर्व प्रकारचे राशीरत्न मिळतील. ISO मार्क प्रमाणित रत्न नकली अर्थात बनावट निघाल्यास 1,00,000 बक्षीस, 50 रुपयात 30 पानी शास्त्रोक्त जन्म कुंडली तयार करून मिळेल, 1 महिन्यात फरक न पडल्यास 100% पैसे परत. सर्व रत्ने शास्त्र शुद्ध पद्धतीने पूजा करून दिली जातील. हिरा, माणिक, पाचू, पुष्कराज, मुंगा, नीलम, गोमेद, लसण्या, मोती. आता राजरत्न रुद्राक्ष सेंटर नवीन जागेत स्थलांतर झालंय. आजच भेट द्या आणि शुद्ध रत्नांची जादू अनुभवा. आमचा नवीन पत्ता, फुलवाला चौक, श्रीराम मेडिकल समोर, विनायक प्लाझा, धुळे. प्रोप्रायटर आबा जाधव. मोबाईल नंबर 99 70 81 66 27, फोन नंबर 0 25 62 64 23 45. राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स. राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, आमच्याकडे सुंदर सुंदर साड्यांसोबत आता पंजाबी रेडीमेड ड्रेस, ड्रेस मटेरियल, फॅन्सी कुर्तीज, लेगिन्स, जीन्स, टॉपच्या भरपूर व्हरायटीज उपलब्ध. डिझायनर साड्या, दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, ओढणा, पैठणी, सहावारी व नऊवारी, प्रिंटेड व वर्कच्या साड्याही उपलब्ध. लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस, साखरपुडा, घरभरणी यासारख्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या व भेट देण्यासाठी नामांकित कंपनीच्या साड्या उपलब्ध. नववधूच्या लग्नाची खरेदी राधाराणी मध्येच करा, कारण राधाराणी साडीज व ड्रेसेस मध्ये आहे आकर्षक मनमोहक रुबाब दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, नामांकित कंपनीच्या साड्याही. आपण त्या जरूर या आणि आपल्या शेजाऱ्यांनाही आणायला विसरू नका. नित्य नवीन व्हरायटी साठी आजच संपर्क करा. आमचा पत्ता, राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, श्री बालाजी मंदिरा शेजारी, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, धुळे. फोन नंबर 0 25 62 233 449. तर मग राधाराणी साडीज आणि ड्रेसेस मध्ये यायला विसरू नका. दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, चिकित्सा आणि फिटनेस सेंटर. आमच्याकडे अर्धांगवायू, पॅरालिसिस, मलबद्धता, अपचन, ॲसिडिटी, संधिवात, पाठीचं दुखणं, मानेचं दुखणं, कंबर दुखणं, वजन कमी करणं, मणक्याचं दुखणं, अर्ध डोके दुखणं व हात पायाच्या वेदना, जुनाट सर्दी यासारख्या अनेक व्याधींवर आधुनिक पद्धतीद्वारे निसर्गोपचार, केरळियन मसाज, स्टीम बॉथ, एनिमा, कॅटिस्नॉन, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, योग, व्यायाम यासारख्या आधुनिक पद्धतीद्वारे विना औषध उपचार पद्धती उपलब्ध. पॅरालिसिस, लखवा पेशंट गॅरंटीने बरा केला जातो आणि ॲडमिट करण्याचीही व्यवस्था आहे. बाहेरगावच्या पेशंटना राहण्याची व्यवस्थाही उपलब्ध. तज्ज्ञ आणि कुशल मार्गदर्शकाद्वारे डॉक्टरच्या निरीक्षणात योग्य आहार विहार,
योग व्यायाम करून घेतला जातो. अनेकांनी दिनबंधू पॅरालिसिस निसर्गोपचार फिजिओथेरपी ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटरमधून उपचार घेऊन आजारपणापासून मुक्ती मिळवली आहे. आपणही एकदा या, अनुभव घ्या आणि आरोग्यदायी जीवन जगा. मालिश वगैरे केली आणि आता त्यांना बराचसा फरक पडलेला आहे. पहिले ते चार चाकी गाडीत येत होते, नंतर टू व्हीलरवर यायला लागली, मग स्वतः चालून यायला लागली. आता बराचसा फरक आहे. असा फरक आहे, आधी बोलता येत नव्हतं, आता बोलता येतं, चालता येतं. आधी चालता बी येत नव्हतं, आधी हात पण उचलता येत होता, आता व्यवस्थित आहे. आमचा पत्ता डॉक्टर सूर्यवंशी यांचे दीनबंधू पक्षाघात अर्धांगवायू पॅरालिसिस निसर्गोपचार ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटर 28 राजेंद्र नगर महिंद्रे साक्री रोड धुळे. डॉक्टर सुदाम सूर्यवंशी मोबाईल नंबर 94045 66161. आवत ठेवा ते फवारा माराना पहिले अंगभर कपडा तोंडले रुमाल चांगला हात धोवा. आव थांब थांब आव, मी बीव्हीजी कंपनी ने ऍग्रोसेप ऍग्रोमॅजिक ने फवारणी कर राहिलो. काय बीव्हीजी कंपनी ने ऍग्रोसेप ऍग्रोमॅजिक? हा अरे बीव्हीजी कंपनी ने ऍग्रोसेप ऍग्रोमॅजिक म्हणजे 100% आयुर्वेदिक आणि सेंद्रिय नॅनो टेक्नॉलॉजी नाव सच्चे. म्हणजे खूप जास्त काळजी लेवानी गरज नाही. पान कुरतणाऱ्या आया, बुरशीजन्य रोग, रोग शोषक कीड, जीवाणूजन्य रोग, विषाणूजन्य रोग यासना नायनाट करस. मायव आणि हा नॅनो टेक्नॉलॉजी ना या औषधेसना उपयोग जर आपला वार मग करा तर आपल्या उत्पन्नाना 50% अशी भरघोस वाढवस. म्हणजे फवारा मारणाऱ्याले बी इजा नाही? बिलकुल नाही. परस बा बंगला मधला फुलझाडे, हॉटेल मधलं लॉन यावर बाई पोऱ्या माणूस कुठलीही काळजी न करता सहज फवारा मारू शकतो. मला भाऊले बी सांगस, त्यानं बंगला मधला रोपेसले आणि वावर मधला पिकेसले हाऊस फवारा मार. पण का व हाऊ भेटस कोठे? अव धुयामा धुयामा क्रांती एंटरप्राइजेस गांधी पुतळा मोठा पूल शर्मा साऊंड शेजारी. सागर कांबळेवरील विनयभंगाचा गुन्हा खोटा असून तो रद्द करा. अजय कांबळेवरील प्राणघातक हल्ल्यातील आरोपींना अटक करा या मागण्यांसाठी मातंग सेवा संघाच्या वतीने धुळ्यात निदर्शने करण्यात आली. मातंग समाजातील सामाजिक कार्यकर्ते सागर सुनील कांबळे राहणार मास्तरवाडी नेहरूनगर देवपूर धुळे यांच्यावर देवपूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. असा कोणताही प्रकार झालेला नसून हा गुन्हा खोटा आहे म्हणून तो रद्द करावा. तसेच अजय कांबळे याला अनिल बडगुजर आणि त्याच्या साथीदारांनी प्राणघातक हल्ला करून जातीवाचक शिविगाळ केली मात्र यातील आरोपी मोकाट फिरत आहे त्यांना त्वरित अटक करा या मागण्यांसाठी मातंग सेवा संघाच्या वतीने धुळ्यात निदर्शने करण्यात आली. मुकुंदराव शिरसाट यांनी यावेळी प्रतिक्रिया व्यक्त केली. गेल्या आठवड्यामध्ये सागर भाऊ कांबळे पहलवान यांच्यावर एका महिलेने म्हणजे बडगुजर कोणी महिला होती त्या महिलेने गुन्हा दाखल केला छेडखानीच्या संदर्भामध्ये. परंतु पोलिसांनी या ठिकाणी कुठली शहानिशा न करता कुठलं असं प्रूफ न पाहता त्यांनी सागर भाऊ कांबळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. परंतु हा जो गुन्हा दाखल केलेला आहे हा षडयंत्राचा भाग समजावा असं या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना वाटतं. सागर भाऊ कांबळे हा कमी वयामध्ये त्यांनी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये अत्यंत उंच भरारी मारल्यामुळे हे द्वेषापोटी गुन्हा दाखल केला गेला आहे असं या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. आणि या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचा जरी आदेश असेल तर एखादी महिला छेडखानी झाली असेल तर तिचा गुन्हा दाखल करण्यात यावा. परंतु तो जो गुन्हा खरं की कोठंही नंतर कळलं जातं परंतु अशा पद्धतीचा गुन्हा महिलेचा पोलीस डिपार्टमेंट हा गुन्हा दाखल दर्ज केला जातो परंतु हा खोटा गुन्हा आहे. कॅमेरामन दीपक वाघ मी महाराष्ट्र न्यूज धुळे. 13 रोस्टर पॉईंट पद्धत त्वरित बंद करून 200 रोस्टर पॉईंट पद्धत पुन्हा लागू करा त्यानुसार प्राध्यापक भरती प्रक्रिया राबवा अशी मागणी विद्यार्थी युवा मंचने केली आहे. याविषयी श्रावण देवरे यांनी पत्र परिषदेत सविस्तर माहिती दिली. प्रधानमंत्री मोदी जे आहेत
त्यांनी 2014 निवडणूक काळामध्ये सगळ्या जाहीर सभांमध्ये प्रचार सभांमध्ये सांगितलं त्यांनी की मी ओबीसी आहे, मैं पिछडा हूं, असं म्हणून 52% ओबीसीचं मतदान प्रधानमंत्री मोदींनी निवडणूक काळामध्ये घेतलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसींनी आपला कोणते एक ओबीसी म्हणून प्रधानमंत्री धोका आहे या आशेवर आणि आपलं काही आपल्याला काहीतरी आच्छादन दिली त्या आशेवर मोठ्या प्रमाणात लोकांनी मोदींना केवळ मोदींकडे बघून आरएसएस भाजपकडे बघून नाही केवळ मोदींकडे बघून त्यांच्या ओबीसी कॅटेगरी बघून मोठ्या प्रमाणामध्ये या देशातल्या 52% ओबीसींनी मतदान केलं आणि त्यांना अपेक्षाही नव्हती एवढं सैतानिक बहुमत ज्याला आपण म्हणतो एवढं बहुमत त्यांना दिलं कधी नव्हे कधी कुठल्या पक्षाला एवढं बहुमत मिळालं नाही एवढं मोठं बहुमत केवळ 52% ओबीसींमुळे मोदींना मिळालेलं आहे ज्या राज्यांमध्ये भाजपला कोणी ओळखत नाही ज्या राज्यांमध्ये आरएसएस म्हणजे कशाची खातात माहीत नाही लोकांना अशाही राज्यामध्ये केवळ मोदींकडे बघून भाजपचे खासदार निवडून आले आहेत कारण त्या भागातल्या ओबीसींनी ते खासदार निवडून दिले आहेत भाजपकडे किंवा आरएसएसकडे नाही. खाटेक समाज भवनसाठी आर्थिक निधी मिळावा अशी मागणी धुळे शहर विभाग मुस्लिम खाटेक समाजाच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे. धुळे शहर विभागात खानदेशी खाटेक समाजाची जवळपास 1000 कुटुंबे आहेत. त्यातील सुमारे 500 ते 1500 कुटुंबे ही धुळे शहरात आणि उर्वरित देवपूर भागात आहेत. देवपूर भागातील समाज भवन देवपूर समाज बांधवांसाठी उपयुक्त आहे. मात्र शहराच्या विस्तारामुळे मच्छी बाजार, वडजाई रोड, रमजानबाबा नगर, गफूरनगर, म्युन्सिपल कॉलनी, जामकमला, कबीरगंज, गजानन कॉलनी, आझाद नगर, आविष्कार कॉलनी, मोहाडी परिसर इत्यादी परिसरासह धुळे शहरात विभागासाठी एक शाही हॉल समाज भवनाची अत्यंत गरज आहे. या भवनासाठी 30 लाख रुपये निधी मिळावा अशी मागणी धुळिया शहर विभाग मुस्लिम खाटिक समाजाच्या वतीने प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आपल्या धुळे शहरात म्हणजे देवपूर सोडला की धुळे शहरात कुठेही खाटिक समाजासाठी समाज भवन हा नाही आहे. तर त्यासाठी आम्ही सर्व इकडे जमलेली खाटिक समाजाचे प्रतिनिधी या मागणीसाठी आलो आहेत की खाटिक समाजासाठी काहीतरी आर्थिक निधी तसेच खाटिक भवन मिळावं त्यासाठी आम्ही मिनिस्टर साहेबांना भेटण्यासाठी आलेलो आहे. तर आमची ही मागणी आहे की साहेबांनी त्वरित आमच्यासाठी काहीतरी मदत करावी. ते अल्पसंख्याक मिनिस्टर आहेत आणि स्पेसिफिकली ते खाटिक समाजाचे आहेत. तर आमचं जास्त त्यांच्यावर हक्क आहे. तर त्यांनी आमच्यासाठी आपल्या समाजासाठी काहीतरी जास्तीत जास्त निधी करून आणि खाटिक समाज भवनासाठी मदत करावी. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते राधाराणी साडीज, क्रांती एंटरप्राइजेस. बेरोजगाराविरोधात धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने माजी आमदार राजवर्धन कदम पांडेच्या नेतृत्वाखाली काढला मोर्चा. अक्कलपाड्यातून पाणी सोडलं नाही तर 16 फेब्रुवारीला पुन्हा रास्तारोको करण्याचा नेर ग्रामस्थांनी दिला प्रशासनाला इशारा. किसान सभा आणि भाजपच्या वतीने धुळ्यात करण्यात आली सन 2019-20 अर्थसंकल्पाची होळी. सागर कांबळेवरील विनयभंगाचा गुन्हा रद्द करा या मागणीसाठी धुळ्यात मातंग सेवा संघाची निदर्शने. दोनशे रोस्टर पॉईंट पद्धत पुन्हा लागू करा या संदर्भात श्रावण देवरे यांनी पत्रपरिषदेत दिली माहिती. आणि खाटिक समाज भवनसाठी आर्थिक निधी द्या मुस्लिम खाटिक समाजाची धुळ्यात प्रशासनाकडे मागणी. याबरोबरच मी महाराष्ट्र चॅनलचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत पाहत राहा मी महाराष्ट्र न्यूज चॅनल, महाराष्ट्रीयन माणसाचा बुलंद आवाज. नमस्कार.